नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मागच्या तासामध्ये आपण बघितलं की वडिलांचा उपदेश करण्यामुळे आणि मुलांना समजावून सांगितल्यामुळे जयचंद हा आपल्या आईला आई म्हणून हाक मारतो, आपल्या पत्नीचीही त्याला कण वाटायला लागते आणि खरंच आपल्या आईशी आणि आपल्या वडिलांशी आपण किती निर्दयीपणे वागलो। त्यांच्या सूचनेला किंवा त्यांच्या आज्ञेला आपण किती अवहेलना करत आलो हे त्याला रुंगायला लागतं आणि म्हणून आता त्याच्यामध्ये त्याच्यातला मुलगा पुन्हा एकदा जागृत होतो आणि तो वडिलांना अगदी मानसन्मानाने वागवायला लागतो, आईला सुद्धा जिव्हाळ्याने तिच्याशी गप्पा मारायला लागतो। मुलाच्या आवेशपूर्ण गतिसंगती लोडण्यासारखी लडबडत चालली होती असे ते ऑफिसच्या अंगणात येऊन उभे राहिले। बाणी तर फार कोसळून पडली होती असे ते ऑफिसच्या अंगणात येऊन उभे राहिले। कामाची वाटणी कामगारांना सांगत असलेल्या ख्रिश्चन साहेबाने भाणीबरोबर आलेल्या जयाकडे बघितले आणि रोमन शैलीतील सुंदर सबल तरुणासारखे त्याचे रुबाबदार पाहून त्याने मुकादमाला हात मारली। मुकादम जी साहब, साहेबाच्या भानगडीत बाटूची कामगिरी करीत असलेल्या मुकादमाने नमस्कार केला। इसको गाडी देऊ। गाडी? हा गाडी, त्याचा अर्ज मेहतरासाठी आहे। गाडी? भाणी हादरून गेली। गाडीच नव्या मेहतराची कामाची सुरुवात मी गाडीपासूनच करतो। साहेबांनी सिगारेट ओढात धरीत उत्तर दिले। तो मॅट्रिक शिकतो, भाणीने कसे बसे शब्द उच्चारले। शिकू दे, आहे मेहतर अन आला मेहतरीसाठी, जाओ। साहेबांनी भाणीशी बोलणे बंद करून टाकले। भंग्याची शिकलेली मुले गरिबी पायी जरी कामाला आली तरी गाडीचे भयंकर किळसवाणी काम पाहून पळून जातात आणि तशा जागा साहेबाला चालवायला मिळतात। अशा दोन जागा साहेब चालवित होता। 100 रुपये घेऊन तो 4 महिन्यासाठी एखाद्याला देत होता आणि 4 महिन्यानंतर पुन्हा 100 रुपये घेऊन दुसरा माणूस घरीत होता। आता ही तिसरी जागा आली होती, साहेबाने ती मिळकत करून टाकली होती। म्हणजे या भंग्याच्या कामासाठी देखील येथील ख्रिश्चन असणारा मुकादम हा मजुराकडून 100 रुपयाची लाच घेऊन तिथे नवीन एखाद्या भंगी काम करणाऱ्या मुलाला कामाला लावून देतो आणि हा जणू काही त्याचा एक प्रकारचा व्यवसाय झालेला आहे। मुकादमा संगती जय मुकाट्याने चालू लागला। त्याच्याच मागे उरात विक्रांत वेदना घेऊन भाणी चालली होती। आत्मक्लेशाने तिला ज्वर चढला होता, चेहरा पांढराफट्ट पडला होता, घशाला कोरड पडली होती, अंगातून घाम येत होता, पाय उचलत नव्हता आणि आपण मुलाचा महान अपराध केला हा विचार चाबूक होऊन तिच्या वात्सल्याने भरलेल्या हृदयाला फटके मारून त्याच्या चिंध्या चिंध्या करीत होता। मुकादम आणि जय घाटकोपरच्या एका विभागात आले। तो भाग मोठा तंग आहे। तिथे म्हशीचे मोठमोठे आणि छोटे छोटे कारखाने आहेत। तिथे लहान मोठ्या चाळीची आणि झोपड्यांची गर्दी आहे आणि अफाट लोकसंख्येची सोय 32 संडासांनी केलेली आहे। त्या संडासाजवळ थांबून मुकादम म्हणाला, हे तुझं काम, इथे गाडी येईल त्यावेळी आज जाऊन आतले डबे गाडीमध्ये ओतायचे, साफ करून ठेवायचे, वरचे संडास पायरे आणि हे आजूबाजूचे घाण धुवून काढायची। कामधड केले नाही तर नोकरी साहेबाच्या खिशात जाईल, आज त्रास होईल उद्या सुख होईल, जातो आणि मुकादम रुबाबत निघून जातो। एकंदरीत कामाचं स्वरूप, आईला असं वाटतं की हा मुकादम आपल्या मॅट्रिक शिकलेल्या मुलाला चांगली नोकरी देईल, कारकुणाची का असे ना तो नोकरी देईल, परंतु तिथं मुकादम हा परत त्याला त्याचं पारंपरिक भंगी कामच करायला त्याला भाग पडतो। जय तिथे उभा होता, लहान मुलाने आजूबाजूला घाण करून ठेवली होती। ती घाण बघता त्याच्या अंगावर काटा फुटला आणि अंतकरणात विद्रोह उठला। तो ताट उभा राहून सर्व भर बघत होता। ताट उभ्या राहिलेल्या मुलांच्या रुबाबदार डोलावर अश्रूने भरलेले डोळे खिळवून शर्मेने, संतापाने आणि आत्मनिद्रेने
विकत झालेली भाणी मुलाजवळ येऊन उभी राहिली आणि अपराधी सुरात म्हणाली, बाळ हे काम तू करू नको, घरी जा। का? हे काम तुझ्यासाठी नाही, ते आमच्यासारख्या अडाणी मुडद्यांसाठी आहे, ना डोकं मन मान तोडून पडलेल्यांसाठी आहे। जे तुझ्यासाठी ते नको लेकरा, असं बोलू नका, तुझ्या आईला असं खेटराने मारू नको, जा। नको आम्हाला अशी नोकरी, तुझ्या मुर्द्यावर उभं राहून नको आम्हाला सुख, जा, तुझ्या पाया पडते। आणि आपला शिकलेला रुबाबदार मुलगा जेव्हा भंगी काम करण्यासाठी मुकादम त्याला सांगतो, तेव्हा आईचं हृदय पुन्हा एकदा कलवतं आणि ती मुलाला म्हणते की नको बेटा, तू ह्या कामाला मध्ये पडू नकोस, या तुझ्या नोकरीवर आम्हाला सुख नकोय, जिथे तुला तुझ्या मनाविरुद्ध काम करून ही नोकरी स्वीकारावी लागेल, असली नोकरी आमच्यासाठी काही कामाची नाही, नको आम्हाला असलं सुख, जे तुझा तुला आत्मसन्मान बाजूला गहाण टाकून असली घाणेरडी नोकरी करायला भाग पडेल। आम्ही अडाणी आहोत, अशिक्षित आहोत, मुर्दाड मनाचे आहोत, आम्ही हे काम केलं तर आम्हाला काहीही वाटणार नाही, परंतु तू मात्र या भानगडीत पडू नको, आणि आता आणखी आमचा अपमान आम्हाला करू नको। तो तिच्याकडे बघत होता। उसरून येणारा टाहू आतल्या दाबून टाकण्याच्या प्रयत्नाने तिचे गाल ओठ थरथरत होते, डोळ्यातून अश्रू गळगळा येत होते, आणि ते पाहून त्यालाही रडू येत होते, पण सर्व शरीरात पेटलेल्या विद्रोहाच्या वणव्याने आसू जळून जात होते, डोळ्याच्या दारातून बाहेर पडत नव्हते, त्याचं विद्रोही मन धर्माशी देशाशी जोरजोराने भांडत होतं, तो देशाशी धर्माशी वादविवाद करण्यात प्रहार करण्यात तल्लीन झाला होता। आगडोंबातील लाल ज्वाळेत पिवळी ज्वाळा मिळून जशी धगधगत जाते, तसा तो विचारात विरून धगधगत होता, आणि अशा वेळी मैला वाहून नेणारी गाडी येऊन थांबली आणि गाडीवाल्याने हाक मारली, भाणी तू इकडे कसे? तिने मागे वळून पाहिले, तो आत शिरू नये म्हणून जे भराभरा पाठीला पाठ लावून असलेल्या सोळा सोळा संडासामधील बोळाकडे गेला, झराझर पायऱ्या उतरून खाली जाऊ लागला। जय अत्यंतिक दुःखाची वेदना जेव्हा अंतकरणाच्या ठिकऱ्या उडवून देते, तेव्हा जो रक्त गोठवून टाकणारा चित्कार उठतो, तशीच तिची हाक होती। मुलाचा मृत्यू पाहणाऱ्या मातेच्या अंतकरणाची समग्र वेदना त्यात होती। आईला हे पाहवत नाही, आपला एक तरुण मुलगा, रुबाबदार मुलगा, शिकलेला मुलगा, अशा घाणेरड्या संडासाचं काम जर त्याला आपल्या नजरेसमोर येत असेल, तर कोणत्याही आईला हे न सहन होण्यासारखं आहे। आणि म्हणून ती मोठ्या अंतकरणाने जयला ओरडते की जय थांब बेटा, तू हे काम करू नको, आमच्या नशिबी जे आहे ते आम्हाला करू दे, तू मात्र या भानगडीत पडू नको, आणि तू तुझं जे सुंदर स्वप्न तू बघत आलेलं आहे, तू तुझ्या स्वप्नच तुझं पूर्ण करत राहा, आम्हाला ही घाणेरडी कामं करू दे, असं म्हणून आईचा तो चित्कार त्याच्यासाठी काळजाचा ठाव घेणारा ठरतो। बाकीचं सविस्तर आपण पुढच्या तासामध्ये बघूया। धन्यवाद।